टाइम मिळा देना आपल्याला काळूबाळू यांच्या कुटुंबातली ही कोल्हापूरजवळची घरं आणि इथली ही सगळी कोरडभाऊ शेतीवाडी आणि या परिसरामध्ये पूर्णपणे निर्जन अवस्था काही वर्षापूर्वी होती. थोडा पाऊस पडलेला आहे आणि ही गाडी या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला मिळते आहे. सांगली जिल्ह्यातल्या कोल्हापूरजवळच्या काळूबाळू यांच्या मळ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. सध्या 2 वर्षापासून तमाशाफड बंद असल्यानं वास्तवता जाणून घेणं आणि कलावंतांना त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या काय आहेत ते समजून घेणं हाच या पाठीमागचा उद्देश आहे. तर माझ्याबरोबर आता आलेले आहेत सांगली जिल्ह्यातल्या उमा बाबाजी तमाशा संघटनेचे अध्यक्ष भास्कर सदाकळे. ते प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करतात पण त्यांनाही आता मला विचारायचं आहे की काय वस्तुस्थिती आणि दुसरे आता माझ्यासमोर जे आहेत ते म्हणजे काळूबाळू यांचेच नातू आनंद खाडे की जे मुंबईमध्ये आपली स्वतःची सेवा करत नोकरी करत थोडंसं कलेच्याही क्षेत्राशी त्यांचं नातं आहे. दिग्दर्शक आहेत. छोट्या छोट्या असणाऱ्या शॉर्ट फिल्म ते करतात. मोठ्या सिनेमामध्ये करण्याचाही त्यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम असतं. तर ते आता योगायोगाने इथं आले. त्यांच्या मनात ही व्यथा आहे की आपल्या कुटुंबातला किंवा नात्यातला हा तमाशाफड पुन्हा सुरू झाला पाहिजे. तर सुरुवातीला मी भास्कर सदाकळे यांना विचारेन की आत्तापर्यंत तुम्ही जी वस्तुस्थिती ऐकली याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मला संघटनेच्या माध्यमातून एक म्हणायचं आहे की आतापर्यंत हा एवढा मोठा तमाशा सांगली जिल्ह्यातला आणि काळूबाळूच्या नावानं हा मोठा फड होता पण आता त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर असं वाटतं की खरोखर सरकारनं ह्यांना मदत करणं गरजेचं आहे. आणि सरकार ह्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात आता कलावंतांना त्यांनी 1 रुपयाचीही मदत केली नाही पण आता जे मोठे फड आहेत तर त्या फडांच्यासाठी जवळजवळ आता ते 25 लाखापर्यंत मगाशी त्यांच्या बोलण्यात आलं की 25 लाखापर्यंत जर मदत सरकारनं केली तर हे फड मोठे चालू होतील अन्यथा ह्या फडांचं नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकार याची दखल सरकारनं घ्यायला पाहिजे. आता सावकारकडं कर्ज काढायचं म्हटलं तर सावकार सुद्धा ह्या लॉकडाऊनच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सावकार सुद्धा घाईकुतीला आलेले आहेत आणि ते सुद्धा आता अशा फडांना मदत करणं सावकार कोण करणार नाही. तर सरकारनंच मदत करून परत फड चांगल्या पद्धतीनं फड चालू झाल्यानंतर त्यांच्याकडं बँकेच्या व्याजदरात जर वसुली केली तरी सुद्धा हरकत नाही पण आता हे फड चालू करण्यासाठी सरकारनं 25 लाखापर्यंत या मोठ्या फडांना मदत करायला पाहिजे. आणि आज सांगली जिल्ह्यातला नवे महाराष्ट्रात मध्ये ह्या कोल्हापूरचं नाव आहे पण हे का नाव मागं पडायला लागले कारण ह्या यांच्यामध्ये महिला कलाकार कोण नसल्यामुळं आज त्यांचं नाव मागं पडत आलेलं आहे. परंतु ह्या उमा बाबाजी संघटनेच्या माध्यमातनं आज ह्या कोल्हापूर गावामध्ये पार्लेकर सरांच्या माध्यमातनं आज त्यांच्या व्यथा कलावंतांच्या जाणून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे ह्या फडाचं सुद्धा महाराष्ट्रात ज्या चॅनलला मोठे मोठे चॅनल आहेत या चॅनलवर सुद्धा यांच्या घरातल्या व्यथा मांडण्यासाठी यांच्या कुटुंबातल्या प्रमुख माणसांना या चॅनलला सुद्धा प्रेसला सुद्धा बोलवलं पाहिजे कारण यांचं कोण आतापर्यंत फ्रंटला येत नसल्यामुळं आणि सातत्यानं संपर्क बाहेर नसल्यामुळं यांचं नाव मागाडीच पडायला लागलेलं आहे. पण संघटनेच्या माध्यमातून हा काळूबाळूचा फड कोल्हापूर गाव हे आम्ही उमाबाबाजी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आपण काही प्रयत्न करणार आहे. आपणही काही प्रयत्न करणार आहे याच्यासाठी आणि आम्ही सुद्धा संघटनेच्या माध्यमातून पार्लेकर सर असतील संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील ते ह्या फड चालू करण्यासाठी आम्ही सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम ह्या फडाचं दुःख पोहोचवण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्री असतील संस्कृती मंत्री असतील यांच्यापर्यंत हे नाव यांचं नाव जे मागडे पडलेलं आहे हे पुढे आणण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला सुद्धा मागंपुढं बघणार नाही पण हे फड चालू केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं संघटनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. काळूबाळू यांचे नातू आणि खरोखर त्यांच्याविषयी आस्था ओढ असणं हे मुंबईमध्ये बसून सुद्धा ते करतात ते आनंद खाडे काय वाटतं आपल्याला? सांगली जिल्ह्यातील कोल्हापूर गाव हे काळूबाळूच्या नावानं ओळखलं जातं. साता समुद्राच्या पलीकडे नेलं जातं आणि मांडलं जातं. तर अशाच कलावंतांचं एक लॉकडाऊनच्या काळामध्ये व्यथा मांडणारं पहिलं गाणं सुन ले सरकार हम कलाकार का जाएंगे हे आमच्या चुलत्यांनी आमच्या फडातील आणि मोठे दिग्गज कलाकारांनी हे गाण्याच्या रूपात व्यथा मांडली.
आज ह्या व्यथेचं रूपांतर काही मोठ्या चॅनलनी कट्ट्यावरती बोलून त्यांचं एक मुलाखत घेतल्या, त्या माध्यमातून आमच्या काळूबाळू तमाशातील कलाकारांना पण माझ्या कट्ट्यावरती बोलवून त्यांच्याही व्यथा मांडाव्या आणि ह्या व्यथेतून लोक यांच्यापर्यंत लोक कलाकारांचं व्यथा पोचाव्या ह्या माध्यमापर्यंत ही चॅनलनी मोठ्या चॅनलनी दखल घ्यावी. आणि महाराष्ट्र शासनाला एक अशी विनंती आहे की आज सिनेमा थिएटर चालू केले आहेत, ऑर्केस्ट्रा थिएटर चालू केले आहेत, अशा माध्यमातून 50% केलेले आहेत. तसं ह्या लॉकडाऊनच्या काळात आता सध्या तमाशा लोकांना ही पूर्ण वेळ मुभा द्यावी आणि लवकरात लवकर तमाशा पूर्ण वेळ चालू करावा आणि आमच्या कलाकारांचे लोक कलावंतांचं तमाशा कलावंतांची रोजीरोटी चालू करावी ही शासनाला विनंती आहे. आणि तसंच या माध्यमातून जे पॅकेज कलाकारांना लोककला तमाशांना मिळणार आहे ते लवकरात लवकर देऊन त्यांना आर्थिक मदत देऊन ही लोककला तमाशाची पारंपरिक चालू ठेवावी शासनाला ही विनंती. एक वेगळा दर्जेदारपणा टिकवणं म्हणजे कुठल्याही प्रकारचं फारसं अश्लीलता न हे करता आणि स्वतः सर्व पुरुष कलाकार या कुटुंबामधले कलावंत म्हणून काम करतात अशा परिस्थितीमध्ये आता माझ्यासमोर पाचव्या पिढीतले हे सर्व मुलं आहेत की ज्यांच्याशी मी तिसऱ्या पिढीशी संवाद साधला. हे पाचव्या पिढीतले कलाकार सुद्धा यांच्या चेहऱ्यावरचं तुम्ही निरीक्षण जर केलं तर ही मुलं काही जण मॅनेजमेंट करण्यासाठी आहेत, काही जण घर सांभाळतात, काही जण स्टेज परफॉर्मन्स करतात, पण त्यांच्यासमोर सुद्धा हा प्रश्न आहे की तमाशा कला सुरू होते की नाही किंवा खरोखर आपल्या मोठ्या फाडाची अवस्था काय असणार आहे हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये साहजिकच आहे. माझ्यासमोर आता स्टेजवरती कॉमेडी करणारे आणि फार प्रभावीपणे या ठिकाणी काळूबाळू यांनी तर आयुष्यभर कॉमेडी केली, त्यांच्या दोन मुलांनी अनिल सुनील यांनी सुद्धा त्या भूमिका केल्या, पण आता संभाजी खाडे यांचे चिरंजीव माझ्यासमोर आहेत, ते स्टेज परफॉर्मन्स फार चांगल्या करतात. तर काय अवस्था आहे त्याच्यापेक्षा तुम्ही केव्हापासून काम करताय सांगा. मला आता 8-9 वर्ष झाले की आता. हां, कसं काय गेला तुम्ही याच्यात? कारण आवडत होती ना पहिल्यापासून. हां, म्हणजे आता का विचारतो असं की बाकीच्यांना ज्याला आवड आहे त्यांना त्यांनी आग्रह नाही केला. हां, पण तुम्हाला कला आहे म्हटल्यानंतर नेलं. हां, मग तुम्ही गेल्यानंतर काय कशी सुरुवात झाली तुमची? सुरुवात म्हणजे पहिल्यांदा मी पॅड बी वाजवतो आणि कॉमेडी बी करायला लागलो. स्टेजवरची कामं गाणी वगैरे म्हणायचं एवढं. बरोबर, मग तुम्ही वगनाट्यात काम केलं? हो. कुठल्या सांगा ना? झहरी प्याला केले. हां, झहरी प्यालामध्ये तुम्ही आणि कुणी केलं काम? अनेक भाऊ होता. हां, दोघांनी केलं होतं. म्हणजे तुम्ही काळूबाळू ही पात्र पुन्हा झहरी प्यालामध्ये रंगवली. हो. म्हणजे पुन्हा काळूबाळू यांचा झहरी प्याला वर्क समर्थपणे पुढे टिकवण्यासाठी तुम्ही दोघे तयार आहात. हां, आणि अशा परिस्थितीमध्ये तमाशा बंद झालेला आहे, काय वाटतंय? काय वाईट वाटतंय. हां, 2 वर्ष झालं बंद आहे. हां, माता चालू व्हावा. चालू व्हावी ही त्याची इच्छा आहे. बरोबर. बरं, आता हे बाकीचे हे दोघे तिघे मुलं जे आहेत ते त्यांच्याही मनात आहे की आपल्या घरातला तमाशा थांबला आहे बाबा, आपल्यालाही त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळी आपली जी आहेत, वडील आहेत, चुलते आहेत, यांना खरं तर घरामध्ये ते थांबलेले आहेत, तर त्यांना त्या कुटुंबाला सावरणं याच्यासाठी ते काम करतात. तुम्ही काय काम करता सांगा? हां, शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत आम्ही सांगा ना, कुठ कितीला आहे? 12वी. 12वी शिक्षण घेत आहे. कुठल्या साईड? 5 झाली. 12वी 5 झालाय. आता पुढं? कोरोनामुळे नाही घेतलं ऍडमिशन. हां, बरं, तुम्ही घेणार आहे ऍडमिशन. तुम्ही सांगा. मी सीएनसी ऑपरेटर म्हणून काम करतोय. हां, बरोबर. मग आता तुम्ही ह्या सगळ्या घरातली कुटुंबीय अवस्था आहे, तुम्हाला काय वाटतंय? वाईट वाटतंय. हां, एकाच शब्दात उत्तर देऊ नका, सविस्तर सांगा काय वाटतंय ते. हां, तमाशा चालू व्हायला पाहिजे. हां, तमाशा ही लोककला जिवंत राहिली पाहिजे. हां, 2 वर्ष झालं तमाशा बंद आहे. हां, तर वाईट वाटतंय. सरकारने मदत करावी, समाजानं मदत करावी आणि तमाशा ही लोककला जिवंत राहावी. हो, त्याच्यासाठी तुमचा प्रयत्न सुरूच आहे कुटुंबाचा 5 पिढ्यापासून. हो. हां, मग त्याच्यासाठी आता सुरू झालं पाहिजे. हो, तुम्ही सगळेजण एकोप्यानं हे सगळं समाजासमोर सरकारसमोर मांडताय आणि एक झाल्याशिवाय सर्वांनी विचार केल्याशिवाय होणार नाही, हे बरोबर आहे. हां, तुमचं काय मत आहे? काय नाही, हेच सगळ्यांचं म्हणणं आहे, तेच आहे माझं पण. बरं, तरी तुम्हाला काय वाटतं? काय आता मी वाटून काय बोलणार आहे, आता हे सगळे बोलले तेच आहे, दुसरं काय बोलणार आहे. बरं बरं, ठीक आहे.
भगतराव पार्लेकर सर, त्याचप्रमाणे उमा बाबाजी संघटनेचे अध्यक्ष सदाकाळे भास्कर सदाकाळे साहेब, त्याप्रमाणे जाधव साहेब पलूचे यांनी आमच्या कळवळू कुटुंबामध्ये येऊन आमची आपुलकीने चौकशी केली, आम्हाला धीराचे दोन शब्द सांगितले, आमच्या धंद्याविषयी चौकशी केली, त्याबद्दल आमचं काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ आणि आमचा संपूर्ण काळूबाळू परिवार या सर्वांचा आभारी आहे.